AIN News, शोध सत्याचा वेद बातमीचा। शिवतेज विद्या मंदिर शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। शिवतेज विद्या मंदिर प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका जे बी नरवडे तर प्रमुख पाहुणे मातेरे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमानिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रणदिवे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे शिक्षक पडघम यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले। चंद्रकांत चाबुकसार, AIN न्यूज, वाळूज महानगर। माझे माझा पहिला वर्ग माझी तुकडी ब माझे शिक्षक ग्वायकर सर सज्जा मला जन्म सुद्धा काय आणि तो मी मिळवणार अशी चेवा मला करून मी मिळताना आठवण करणारे तो देवभक्त म्हणून लोकमान्य टिळक सर मान्य व्यक्ती म्हणून मी उजून वर्ग येथे उपस्थित देश बांधून आज मी जो तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांतीची म्हणावे की माझी नमनामती लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला। लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ केशव गंगाधर टिळक। लोकमान्य टिळकांचे आई नाव पार्वताबाई होते। लोकमान्य टिळक लहानपणापासून खुशाग्रबुद्ध होते।